के चलते पहले ही परेशान जनता अब डेंगू बीमारी से जूझ रही है शहर में हजारों मरीज डेंगू से बीमार है ऐसे में मनपा प्रशासन भी सुस्त है डेंगू की रोकथाम के लिए किसी भी तरह की उपाय योजना नहीं की जा रही है जिस कारण शहर में डेंगू का प्रभाव बढ़ रहा है जिसे मनपा महापौर द्वारा नजरअंदाज किया जा रहा है इसके चलते युवक कांग्रेस द्वारा अनोखा निवेदन दिया गया इस समय युवक कांग्रेस द्वारा महापौर कक्ष में गोबर के उपले जलाकर निषेध कर जमकर नाम की गई। डेंगू के बढ़ते प्रकोप को देखते हुए युवक कांग्रेस ने किया अनूठा आंदोलन नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे के आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे के मार्गदर्शन में नागपुर शहर जिला युवक कांग्रेस उपाध्यक्ष वसीम खान नेतृत्व में महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव अध्यक्ष हेटे व रौनक चौधरी की मौजूदगी में युवक कांग्रेस ने मनपा कार्यालय में दवाई छिड़क कर वो गोबरी जलाकर आंदोलन किया इस मौके पर युवक कांग्रेस उपाध्यक्ष वसीम खान ने कहा कि मनपा प्रशासन कचरा कूड़ा को देख कर अनदेखा कर रही है महापौर को नागपुर के आम नागरिकों की, की चिंता नहीं है हमें महापौर व मनपा अधिकारियों की खूब चिंता है अक्षय हेटे ने आरोप लगाया की मनपा जोन फॉगिंग मशीन उपलब्ध नहीं है महापौर दयाशंकर तिवारी ने पाँच लोगो ऐसी मिलकर विषय को गंभीरता लेकर निवारण करने का आश्वासन दिया इस मौके पर वसीम खान अक्षय चौधरी रहमान खुरेशी समेत अन्य लोक उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित गिरीश पांडव यांच्या प्रमुख मार्गदर्शनात शहर अध्यक्ष विकास भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आज आम्ही इथे महानगरपालिका मुख्यालयाला आलेलो आहे याचं कारण म्हणजे नागपूर शहरात महानगरपालिकेचे जितकेही झोन कार्यालय या झोन कार्यालयामध्ये फॉगिंग मशीन नाही आहे महानगरपालिकेचं दरवेळेस जेवढंही बजेट निघत आहे फक्त नगरसेवक आपल्या सोयीनुसार आपले रस्ते कसे बनतील आपल्या एरियामध्ये आपण सिमेंट रोड कसे बनवू याच्यावर जास्त भर देऊन राहिली आहे आता नागपूर शहरामध्ये कोरोनाने पहिलेच बेहाल झालेले जे नागरिक आहे त्यां त्यांना आता कोरोनातून सावरण्याची परिस्थिती जी चालू आहे दे त्यामध्ये डेंगूचा विळखा निर्माण झालेला आहे डेंगूमुळे पूर्ण नागपुरातील जनता त्रस्त आहे पण आपले माननीय महापौर साहेब नऊ ऑगस्टपासून तर पंधरा ऑगस्टपर्यंत रोज सकाळी दोन तास रेडिओ जॉकी बनून राहिली आहे त्यांनी त्या दोन तासामध्ये जर नागपूर शहराचा फटका मारला तर त्यांना प वस्तुस्थिती कळेल त्याच्यानंतर प्रत्येक गल्लोगल्ली यांची श्यामाप्रसाद मुखर्जी नावाने यांचे ते बूथ संक समन्वय बैठका सुरू आहे यांच्या नगरसेवकांना टार्गेट दिले तिथे आमदार येऊन राहिले यांचे सन्माननीय तिथे यांची बैठक सुरू आहे बाजूच्या घरी डेंगूनी डेथ झालेली आहे पण यांना आपलं फक्त बूथ मजबूत करण्यामध्ये व्यस्त आहे आणि यांना निवडणुकीचे वेध लागले आहे आम्ही यांच्याकडे जे आता मशिना नाही आहेत आम्ही यांना आज आम्ही गौरी जी असते गौरी आम्ही यांना बक्षीस म्हणून देणार आहे की या गौरीनी तुम्ही नागपुरातून डेंगूचा म्हणजे बचाव करा जनतेचा पण काहीतरी तुम्ही उपाययोजना आहे लागू करा नागपूर शहरासाठी बी सी एन न्यूज केली